आक्षेपार्ह स्टेटस विरोधात बुधवारी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती त्यास व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमल्याने सर्व भागातील दुकाने हॉटेल टपऱ्या रिक्षा बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे यावेळी कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीमुळे शिवाजी चौक महापालिका परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत बुधवारी बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्याने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला या घटनेच्या निषेधात कोल्हापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली हातगाड्या पानटपऱ्यांसह रिक्षा बसेससह खाजगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली हिंदुत्ववादी संघटनेच्या बंदच्या हाकेला संपूर्ण कोल्हापूरवासियांनी प्रतिसाद दिला शहरातील शिवाजी रोड भाऊसिंगजी रोड लक्ष्मी रोड महाराणा प्रताप चौक बिंदू चौक महाद्वार रोड पापाची तिकटी गंगावेश रंकाळा रोड दसरा चौक स्टेशन रोडसह राजारमपुरी शाहूपुरी व्यापारपेठेत व्यापाऱ्यांनी बंद पाळला बंदमुळे व्यापारपेठ परिसरात शुकशुकाट पसरला आहे नेहमी वर्दळ असलेले रस्ते निकामी पडल्याने गाईंनी रस्त्याचा आधार घेतला छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमल्याने प्रचंड तणाव असून आंदोलकांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत संपूर्ण कोल्हापूर शहराला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलं आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनलसाठी कॅमेरामन सोमनाथ करपेसह सुहास पाटील नमस्कार मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24 फोर तेव्हा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका काय कळलं काय धन्यवाद